Good morning students, today we will start with the lesson number 3, that is inheritance and variation. So first we will see what is inheritance. Okay, now we all know that the genetic information is transmitted from generation to generation and this is called as heredity or inheritance. Now the mechanism of inheritance was successfully investigated before the chromosomes had been observed or the genes were known. म्हणजेच हेरिडिटी किंवा इनहेरिटन्स म्हणजेच काय, जी जेनेटिक इन्फॉर्मेशन आहे ती एका जनरेशनपासून दुसऱ्या जनरेशनपर्यंत ट्रान्समिट होते आणि यालाच आपण इनहेरिटन्स किंवा अनुवंशिकता किंवा हेरिडिटी म्हणतो. आता हे कधी सुरू झालं, तर ज्या वेळेला आपल्याला जीन्स माहिती नव्हत्या, ओके, त्यानंतर क्रोमोसोम्स माहिती नव्हते, त्याच्या आधीपासून हे मेकॅनिझम इनहेरिटन्स जे आहे ते इन्व्हेस्टिगेट केलं गेलं होतं. देन ग्रिगर मेंडल, ही वॉज द सन ऑफ अ पीजंट फार्मर अँड वॉज बॉर्न इन मोराविया इन 1822. ही वॉज द फर्स्ट वन टू गिव द ॲक्युरेट एक्सप्लेनेशन फॉर द इनहेरिटन्स मेकॅनिझम अँड ही डीड हिज हायब्रिडायझेशन मेथड्स ऑर टेक्निक्स फॉर द एक्सप्लेनेशन ऑफ दिस कन्सेप्ट. ओके, सो ग्रिगर मेंडल हा मोराविया 1822 बॉर्न झाला होता. तो एक शेतकऱ्याचा मुलगा होता आणि ग्रिगर मेंडलनी पहिल्यांदा हायब्रिडायझेशन टेक्निक्स वापरून हे जे इनहेरिटन्सचे मेकॅनिझम आहेत त्याचं ॲक्युरेट एक्सप्लेनेशन दिलं होतं. नाव फॉर दिस ही यूज गार्डन पी प्लांट. ओके, अँड दिस गार्डन पी हॅड डिफरंट ट्रेट्स अँड फॉर दिस टेक्निक फॉर दिस स्टडी ही ऑब्झर्वड द इनहेरिटन्स ऑफ 7 ट्रेट्स ऑफ दिस प्लांट अँड देन ही मेड अ डाटा आउट ऑफ दॅट. ओके, सो इंडिव्हिज्युअली वन ॲट अ टाईम ऑर इन कॉम्बिनेशन ऑफ 2 or 3 कॅरेक्टर्स ॲट अ टाईम ही ऑब्झर्वड देम ऑर ही स्टडीड देम केअरफुली and then he processed the data mathematically and statistically. Okay, so Grigor Mendel ne je 7 characters hote garden pea madhe te tani observe kele ani eka vela ek kiwa don combination madhe kiwa 3 combination characters che eka vela tani ghetle. त्यानंतर त्याच्याकडे जो डाटा होता त्यांनी तो प्रोसेस केला मॅथमॅटिकली आणि स्टॅटिस्टिकली केलं. मेंडल पॉस्ट्युलेटेड द प्रिन्सिपल्स ऑफ हेरिडिटी अँड विच आफ्टरवर्ड्स केम टू नो ॲज द फंडामेंटल लॉज ऑफ हेरिडिटली अँड दे वेर प्रपोज बाय कोरेन्स इन 1900. ओके, मेंडलनी हेरिडिटीचे लॉ किंवा तयार केले हे आणि हे 3 लॉ जे आहेत मेंडल्स लॉ ऑफ इनहेरिटन्स म्हणून प्रसिद्ध झाले, पण ते कोरेन्सनी 1900 प्रपोज केले. देन मेंडल ऑब्झर्व्ड दॅट द ट्रेड्स आर नॉट इनहेरिटेड फिजिकली बट दे आर इनहेरिटेड बाय समथिंग विच इज प्रेझेंट इन साईड द गॅमिट सेल अँड टू दिस समथिंग ही कॉल्ड इट ॲज अ फॅक्टर्स. ओके, विच आर रेस्पॉन्सिबल फॉर एक्सप्रेशन ऑफ अ पर्टिक्युलर ट्रेट ऑर अ कॅरेक्टर and he proposed that factors one that he proposed that these factors are particulate in nature and the factors are now known as genes. Okay, these factors are present in the parents in pairs and they segregate or they separate from each other during the gamete formation without blending or mixing. Okay, tar mendelni he je ट्रेट्स बघितले ते त्यांनी सांगितलं की ते फिजिकली इनहेरिट होत नाहीत, पण ते कशाने तरे प्रेझेंट जे काही एखादी वस्तू आहे किंवा समथिंग जे आहे ते त्या गॅमिटच्या सेलमध्ये प्रेझेंट आहे त्यापासून ते येतात. आणि हे समथिंग जे आहे त्यांनी त्याला नाव फॅक्टर दिलं, फॅक्टर्स म्हटलं, आणि हे जे फॅक्टर्स आहेत ते एखाद्या पर्टिक्युलर ट्रेट्ससाठी किंवा कॅरेक्टरसाठी स्पेसिफिक असणार आहे किंवा त्या कॅरेक्टरचं एक्सप्रेशनसाठी रेस्पॉन्सिबल असणार आहे.
आता या फॅक्टर्स जे आहेत ते पार्टिक्युलेट आहेत नेचरमध्ये, आणि मेंडनली त्यावेळेला त्यांना फॅक्टर्स म्हटलं, पण आता त्यांना आपण जीन्स म्हणतो. आता हे जे फॅक्टर्स आहेत ते पॅरेंट्समध्ये जोडीनी असणार आहेत, पेअर्समध्ये आहेत, आणि ज्या वेळेला गॅमिट फॉर्मेशन होणार आहे त्यावेळेला ते सेपरेट होतात किंवा सेग्रिगेट होतात विदाउट मिक्सिंग ऑफ देम. ओके, देन वॉट आर द रिझन्स फॉर मेंडल्स सक्सेस. नाउ मेंडल कॅरीड इज एक्सपेरिमेंट्स. ओके, अँड देर वेर मेनी रिझन्स फॉर द सक्सेस ऑफ मेंडल. फर्स्ट वॉज ही सिलेक्टेड पी प्लांट फॉर द एक्सपेरिमेंट, अँड दॅट वॉज द सायंटिफिक नेम वॉज पायसम सॅटिवम, अँड दिस इज अन ॲन्युअल प्लांट. ओके, अँड इट फ्लावर्स 3 to 4 टाइम्स इन अ इयर. ओके, सो द लाईफ सायकल ऑफ द प्लांट वॉज स्मॉल. हिज एक्सपेरिमेंट्स वेर कॅरीड ऑर स्टडीड केअरफुली, प्लॅनिंग वॉज देअर, अँड दे वेर इन्व्हॉल्विंग लार्ज सॅम्पल्स. म्हणजे केअरफुली प्लॅनिंग केलं गेलं त्यांच्या एक्सपेरिमेंट्सला, आणि खूप सारे सॅम्पल्स त्यांनी इन्वॉल्व केले त्या एक्सपेरिमेंट्समध्ये. ही केअरफुली रेकॉर्डेड द नंबर ऑफ प्लांट्स ऑफ ईच टाईप अँड एक्सप्रेस हिज रिझल्ट इन अ ॲज रेशियोज. ओके, म्हणजे जे पी प्लांट ज्यांनी तो वापरला तोचं जे काही रेकॉर्डिंग्स होते ते त्यांनी केअरफुली नोट केलं प्रत्येक टाईपचं, आणि त्याचे जे रिझल्ट्स होते त्यांनी रेशियोच्या रूपामध्ये एक्सप्रेस करून ठेवले. ओके, नाव इन द पी प्लांट कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर्स कॅन बी इझिली रेकग्नाइज्ड. ओके, पी प्लांटमध्ये जे कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर्स आहेत ते एकदम चांगल्या रीतीने रेकग्नाइज केले जात होते. देर आर 7 डिफरंट कॅरेक्टर्स इन द पी प्लांट अँड दे आर कंट्रोल्ड बाय अ सिंगल फॅक्टर ईच. म्हणजे प्रत्येक कॅरेक्टर जो आहे 7 असे डिफरंट कॅरेक्टर्स आहेत, आणि हे 7ही कॅरेक्टर्स एक सिंगल फॅक्टरनी कंट्रोल केले जातात. ओके, म्हणजे प्रत्येक फॅक्टर हा एक सिंगल प्रत्येक जो कॅरेक्टर आहे एक सिंगल जीननी कंट्रोल केला जाणार आहे. द फॅक्टर्स आर लोकेटेड ऑन सेपरेट क्रोमोसोम्स अँड दिस फॅक्टर्स आर ट्रान्समिटेड फ्रॉम जनरेशन टू जनरेशन. हे फॅक्टर्स वेगवेगळ्या क्रोमोसोमवर प्रेझेंट आहेत, आणि हे जे फॅक्टर्स आहेत ते एका जनरेशनपासून दुसऱ्या जनरेशनपर्यंत ट्रान्समिट होतात. देन ही इंट्रोड्यूस द कन्सेप्ट ऑफ डॉमिनन्स अँड रेसेसिव. त्यांनी दाखवलं की जे काही कॅरेक्टर्स डॉमिनंट असतात, काही कॅरेक्टर्स बाकी रिसेसिव असतात, आणि त्यामुळे डॉमिनन्सचं कन्सेप्ट आणि रिसेसिवनेसचं कन्सेप्ट त्यांनी दाखवलं. बिफोर लर्निंग अबाउट द मेंडल्स एक्सपेरिमेंट वी शूड गेट एक्वेंटेड विथ द जेनेटिक टर्म्स अँड सिम्बॉल्स, बट बिफोर दॅट वी आर गोइंग टू सी द 7 डिफरंट कॅरेक्टरिस्टिक्स विच मेंडल हॅड स्टडीड. ओके, सो वी विल सी द 7 डिफरंट कॅरेक्टरिस्टिक्स. नाव सी, देर आर 7 पेअर्स ऑफ कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर्स विच मेंडल स्टडीड इन द पी प्लांट पायसम सॅटिवम, अँड द पी प्लांट ट्रेड्स आर गिवन इयर अँड इयर द कॅरेक्टर्स विच आर डॉमिनंट अँड रिसेसिव आर शोन. सो 7 कॅरेक्टर्स आर सीड शेप, सीड कलर, पॉड शेप, पॉड कलर, फ्लावर कलर, फ्लावर लोकेशन अँड प्लांट हाईट. ओके, देन द डॉमिनंट अँड रिसेसिव. सो सीड शेप, द सीड विच इज राऊंड इज डॉमिनंट अँड द सीड विच इज रिंकल्ड इज रिसेसिव. ओके, देन द सीड कलर, येलो कलर ऑफ द सीड इज डॉमिनंट अँड ग्रीन कलर इज रिसेसिव. देन पॉड शेप, इन्फ्लेटेड पॉड इज डॉमिनंट अँड कन्स्ट्रिक्टेड पॉड इज रिसेसिव. देन पॉड कलर, ग्रीन पॉड इज डॉमिनंट ओवर द येल्लो, दॅट इज येल्लो इज रिसेसिव. देन फ्लावर कलर, पर्पल इज डॉमिनंट कॅरेक्टर अँड व्हाईट फ्लावर इज रिसेसिव फ्लावर. ओके, देन ॲक्झियल पोझिशन ऑफ द फ्लावर इज डॉमिनंट अँड टर्मिनल पोझिशन ऑफ द फ्लावर इज रिसेसिव कॅरेक्टर. देन प्लांट हाईट, टॉल इज अ डॉमिनंट कॅरेक्टर अँड शॉर्ट ऑर ड्वार्फ इज द रिसेसिव कॅरेक्टर. ओके, सो आफ्टर दिस वी आर गोइंग टू सी द जेनेटिक टर्मिनॉलॉजी. ओके, नाव बिफोर लर्निंग अबाउट द मेंडल्स एक्सपेरिमेंट
we should know the genetic terms and symbols which are used in the chapters. Okay, so that we will see in the next lecture.